चलो, सो वेलकम एवरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम टू सदवा क्लासेस. यू आर इन स्टँडर्ड 9 अँड वी हॅव स्टार्टेड युअर मॅथमॅटिक्स. वी हॅव स्टार्टेड युअर मॅथमॅटिक्स पार्ट टू. मॅथमॅटिक्स पार्ट टू आपण चालू केलेलं आहे. ठीक आहे, वी हॅव स्टार्टेड, वी हॅव टेकन फर्स्ट लेसन अँड वी आर गोइंग टू टेक सेकंड लेसन. ते पण आपलं ऑलमोस्ट 2.1 आपण सुरू केलेलं आहे, सेकंड लेसन, राईट? ओके, हियर वी आर. Yesterday we stopped here at question number 2. Okay, apan question number 2 jayde thamlo to apan yesterday we stopped here at question number 2. It's page number 26. Chalo. Now what is the question? Kaay question baga? If you see the question. Baga, tumhala kaay dile? You have given don samantar resha dile tumhala. Parallel lines dile, don samantar resha dile tumhala. Samantar resha kontra tumcha P. कोणत्या समांतर रेषा आहेत? पॅरलल लाईन्स आर पी अँड क्यू. पी अँड क्यू काय तुमच्या समांतर रेषा दिलेल्या आहेत त्यांनी. त्याचबरोबर देर आर टू ट्रान्सवर्सल, दोन छेदिका आहेत. बघा किती छेदिका आहेत, दोन. कोणकोणत्या आहेत? रेषा एल आणि रेषा एम, या काय छेदिका आहेत. यू हॅव टू फाइंड द, तुम्हाला आन्सर काढायचे आहेत ए बी सी डी चे. ठीक आहे, बघा क्वेश्चन तोच आहे, फक्त स्क्रीन चेंज होतो. बघा, सो टू पॅरलल लाईन्स आर गिवन, लाईन पी अँड लाईन क्यू. दीज आर पॅरलल लाईन्स, समांतर रेषा आहेत. And L and M are transversal. They are your transversal. So you have to find the measure of angle A, B, C and D. Okay, my grade is a place. I am solving here. So let's look at the screen. So here A plus C. A plus 110. What are your angles in linear pairs? Okay. So A plus 110. A plus 110. What are your measure? 180. Measure is 180. बिकॉज रिझन का तुम्हाला लिहिणार, तुम्ही का लिहिलं ना रिझन. रिझन इज अँगल्स इन लिनियर पेयर्स, अँगल इन अँगल्स इन लिनियर पेयर. म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हटलं, आपण काल सांगितलं तुम्हाला मी रेषीय जोडीतील कोण. काय म्हटलं तुम्हाला? रेषीय जोडीतील कोण, राईट? सो ए प्लस 110 180 आहे. देअरफॉर ए किती असणार तुमचा? ए विल बी 180 मायनस 110. ए विल बी 180 मायनस 110. ठीक आहे, सो 180 मायनस 110. सो ए मेजर ऑफ अँगल ए किती आलं तुमचं? 70. मेजर ऑफ अँगल ए किती आला? 70 आला. समजलं सगळ्यांना? गेटिंग इझी. बघा, मेजर ऑफ अँगल ए किती आला? 110. 70. श्रावणी आता आलीस, व्हेरी गुड. सगळ्यांना कळतं, स्क्रीन दिसते सगळ्यांना. क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर मी इथं दिलेलं बघा. क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 2 मधला ए, क्वेश्चन नंबर 2 मधला ए. आयफोन आला बघा, क्वेश्चन नंबर 2 मधला ए. गेटिंग? तुम्हाला स्क्रीनवर लगेच आन्सर सुद्धा पाठवतो, तुमच्या ह्याच्यावर आपल्या ग्रुपवर आन्सर पाठवतो. ठीक आहे, हळू गा, 2 मिनिटं. स्टँडर्ड 9, 2 मिनिट लगेच तुमचा म्हणजे तिथल्या इथे क्लिअर होऊन जाईल. नंतर काय होतं, परत बराच वेळा आपल्याला नाही कळत की आन्सर काय आहेत नेमके. चलो, ओके, सो क्वेश्चन नंबर 1 झाला आपला. देन क्वेश्चन नंबर 1चा आन्सर तुम्हाला पाठवून दिले, डोंट वरी, त्यामुळे टेन्शन नका घेऊ. क्लिअर कट तुम्हाला आन्सर पण मिळाले. देन यू हॅव टू फाइंड द बी. वेअर इज बी? बी इज हियर. बी बघा, इथे दिसतो तुम्हाला बी. नाव टू फाइंड द बी, ओके, टू फाइंड द बी, सी आता बी जर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, यू हॅव टू फाइंड, इफ यू हॅव टू फाइंड द बी, देन बी इज इक्वल टू, बघा, इफ यू फाइंड, इफ यू हॅव टू फाइंड द बी, सॉरी, आता इकडे बघा, बी इज इक्वल टू ए. बघा, बी इज इक्वल टू ए, वाय? एक्सटिरियर अल्टरनेट अँगल येते बघा. ओके, बाह्य उत्क्रम कोनांची जोडी आहे. ए इज इक्वल टू बी, दिसतो तुम्हाला? ए इज इक्वल टू बी. का बरं? वाय रिझन? रिझन इज दॅट दे आर एक्सटिरियर अल्टरनेट अँगल, एक्सटिरियर अल्टरनेट अँगल आहेत. सो इथे काय ना, तुम्ही अँगल ए इज इक्वल टू अँगल बी, अँगल ए बरोबर अँगल काय येणार? बी येणार. रिझन काय, इथं काय रिझन काय तुम्ही लिहिणार? एक्सटिरियर, ई म्हणजे एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. बघा, मी फक्त सांगतो तुम्हाला, तुम्ही शोधून घ्यायचं. ई ए ए म्हणजे काय? एक्सटिरियर अल्टरनेट अँगल, बाह्य व्युत्क्रम कोण. बाह्य व्युत्क्रम कोण काय ना तुम्ही? बाह्य व्युत्क्रम कोण काय लिहा तुम्हाला? बाह्य व्युत्क्रम कोण. देअरफॉर ए किती मिळालं तुम्हाला? ए इज व्हॉट? ए तुम्हाला मार्क्स मिळालं ना? ए किती मिळालं तुम्हाला? ए किती मिळालं तुम्हाला? ए किती मिळालं आता आपण काढला ना? ए इज इक्वल टू 70. ए इज इक्वल टू 70.
एक ही मिला तुम्हारा 70 मिला ना, 70 डिग्री, ठीक है। देयरफॉर ए इज इक्वल टू 70, देयरफॉर बी कितनी असनार, बी इज ऑल्सो 70, ठीक है। देयरफॉर बी एंगल बी इज इक्वल टू 70, एंगल बी अपन कितनी तुम्हारा 70, गेटिंग एंगल बी इज ऑल्सो इक्वल टू 70 डिग्री, बरोबर। कोण बी बरोबर किती आला, 70 आलं। समजलं का? रिझन काय, बाह्य व्युत्क्रम कोनांची जोडी, एक्सटर्नल अल्टरनेट अँगल्स, पेयर्स ऑफ एक्सटर्न एक्सटेरियर अल्टरनेट अँगल। पुस्तकामध्ये तुम्हाला सगळं स्पेलिंग वगैरे सगळं मिळतील, गेटिंग। चला हे पण होतं, तुम्हाला पाठवून देतो मी डिरेक्टली, सो देर इज नो कन्फ्युजन। ओके सेम, चलो नेक्स्ट। कोणाला डाउट आहे का इथे थांबायचं मला, कोणाला काय प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत, असेल तर मला सांगा लगेच। कोणाला काय प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत, नाही ना, सोपं आहे, काल सांगितलं त्याच्या पुढे जायचो आपण, इझी आहे ते। चलो स्क्रीन फक्त लक्ष द्यायचं आहे प्रज्ञा सगळ्यांनी। देन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर सी पाहिजे आपल्याला, यू हॅव टू फाइंड द क्वेश्चन नंबर सी। आता सी, इफ यू वॉन्ट टू फाइंड द सी, सी इज इक्वल टू, देख बघा नाव सी, बघा सी इज इक्वल टू, सी इज इक्वल टू 115, सी इज इक्वल टू 115, वाय, बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल आहेत, लक्षात घ्या। ओके सी, अँगल सी इज इक्वल टू 115 डिग्री, हे डायरेक्ट लिहायचं तुम्हाला। रिझन इज दॅट करस्पॉन्डिंग अँगल, काय ना तुम्ही, रिझन इज दॅट करस्पॉन्डिंग अँगल, मी शॉर्टकट लिहितो तुम्हाला पूर्ण लिहायचे। करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय रे, संगत कोनांचे जोड किंवा संगत कोन, काय नाही तुम्हाला संगत कोन, हे डायरेक्ट मिळालं आपल्याला, गेटिंग संगत कोन, बिकॉज हा याच्या पुढे तुम्ही लिहायचं, वाय, बिकॉज लाईन पी पॅरेलल लाईन क्यू, माझा अक्षर नीट येणार नाही ते लक्षात घ्या मी, क्यू बरोबर, ठीक आहे। रिझन काय आहे, तुम्ही रेषा पी, तर मराठी मध्ये फक्त रेषा लिहायचं, रेषा पी रेषा पी समांतर रेषा क्यू, ठीक आहे। क्वेश्चन नंबर तुम्हाला सी चा आन्सर या ठिकाणी मिळाले, हे पण होतं तुम्हाला पाठवून देतो ग्रुपवर, बघा 2 मिनिटं लगेच पाठवतो, 1 सेकंड हा, बघा गेट गेटिंग आन्सर, बघा सगळ्यांना उत्तर मिळतात का, दिसतात सगळ्यांना समोर उत्तर, स्क्रीनवर उत्तर सगळ्यांना दिसतात का, बघा बरं ग्रुपमध्ये तुमच्या, चेक करा उत्तर फटाफट मिळतात ना सगळ्यांना, गुड। चलो पुढे जाऊया, नेक्स्ट फाइंड आउट करायचा डी, काय फाइंड आउट करायचा डी, ना डी कसा फाइंड आउट करणार, सेम पहिला ए कसा फाइंड आउट केला, सेम तसंच, अँगल्स इन लिनियर पेअर, सो डी प्लस 1 सेकंड, डी प्लस 115, डी प्लस काय तुमचं 115, अँगल मेजर अँगल डी प्लस अँगल 115 115, किती आलं तुमचं, डी प्लस 115 इज इक्वल टू 180, वाय, सगळ्यात पहिला सांगितलं ना, अँगल्स इन लिनियर पेअर, दे आर दी 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 अँगल्स इन लिनियर पेअर, गेटिंग। सो इथे लिहायचं रिझन, रिझन इज दॅट अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर मराठी मध्ये म्हणतात रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोण, रे जो को, रेषीय जोडीतील कोण। प्रगती आली का, प्रगती प्रगती आली का, नाही, रेषीय जोडीतील कोण, सगळ्यांना टायमिंग सांगितलं होतं मी काल, तरी पूर्ण गडबड करतात, रेषीय जोडीतील कोण, म्हणून मग डी किती मिळालं तुम्हाला, डी बरोबर 180 वजा 115, मायनस करा, सप्रॅक्शन सांगा किती मला, एक सप्रॅक्शन करायचं, टेल मी द आन्सर, सप्रॅक्शन करा फटाफट फास्ट, सो डी इज इक्वल टू, डी किती आला, सप्रॅक्शन करा फास्ट लवकर, टेबल मी सांगितलं का आता, लवकर करा फास्ट, डू इट, लवकर सेंड मी द आन्सर फास्ट, आलं उत्तर, काय उत्तर पाठवलं, 65 बरोबर आहे का, येस 65, ओके युअर आन्सर इज 65, ठीक आहे। सो क्वेश्चन नंबर डी,
सॉरी क्वेश्चन नंबर टू मतलब डी इथे मिळाल तुम्हाला, क्वेश्चन नंबर टू मतलब डी. आले का बघा आंसर सगळ्यांना. गॉट द आंसर, सगळ्यांना उत्तर मिळालेत. चलो सो क्वेश्चन नंबर टू आपला झालेला इथे, क्वेश्चन नंबर टू झाला. लेट्स सी क्वेश्चन नंबर थ्री. क्वेश्चन नंबर थ्री बघा काय तुमचा, तुम्हाला आकृती बघायची आणि तुम्हाला परत ए बी सी डी, सॉरी टू झाला ना थ्री. हा तर तुम्हाला या आकृतीमध्ये काय दिलं बघा, याच्या ठिकाणी काय दिलं तुम्ही नीट बघा द स्क्रीनवर. रेषा एल आणि रेषा एम समांतर आहेत, बघा या दोन रेषा समांतर आहेत, या पण रेषा समांतर आहेत, रेषा एन आणि पी सुद्धा समांतर आहेत. तुम्हाला एबीसी ची मापं काढायची आहेत. काय काढायचं तुम्हाला, एबीसी ची मापं काढायची आहेत. ठीक आहे, परत रिपीट करतो बघा क्वेश्चन. सो लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल, लाईन एल अँड लाईन एम आर बघा दीज आर पॅरलल लाईन. सिमिलरली लाईन एन अँड पी आर ऑल्सो पॅरलल लाईन. यू हॅव टू फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ए बी अँड सी, अँगल ए बी सी तुम्हाला काढायचे आहेत. ठीक आहे, तुम्हाला एकच माप या ठिकाणी दिलेलं आहे. नाव लेट सी, वी हॅव सम स्पेस हिअर. गुड, आता बघा इफ यू सी हिअर, इफ यू सी 45, इफ यू सी आता बघा 45 दिसतो तुम्हाला 45. एक सेकंड, आता स्क्रीन लक्ष येतो, स्क्रीनवर बघा नीट सगळ्यांनी. सी दिस इज 45 द फोर, दिस इज ऑल्सो 45, बघा इथे सुद्धा 45 आहे. वाय? अपोजिट अँगल आहे. गेटिंग? नीट लक्ष द्या स्क्रीनवर. सी स्क्रीनवर लक्ष द्या, थोडंसं मोठं पाहिजे का स्क्रीन करून तुम्हाला, नको ना, गरज नाही ना. सी दिस इज 45, सो दिस इज 45, हिअर ऑल्सो 45, सो आपण किती झालं 45, बिकॉज अपोजिट अँगल आहे. हिअर इट इज 45, अपोजिट अँगल. नाव नाव ए प्लस 45 किती आले, 180. नाव ए प्लस 45 180, ए प्लस 45 किती आले, 180. वाय? रिझन काय, काय रिझन याच्यामध्ये, इंटिरियर अँगल्स. काय रिझन आहे त्याचं, इंटिरियर अँगल अंतरकोन. काय तुमचं, इंटिरियर अँगल्स इथे लिहायचं. आय आय म्हणजे इंटिरियर अँगल्स, मराठीमध्ये म्हणतात अंतरकोन. इंटिरियर अँगल्स म्हणजे अंतरकोन. ठीक आहे, आता काढा बरं ए, ए इज इज इनफ. ए काढायचं आता, ए इज इक्वल टू 180 मायनस 45, 180 मायनस 45 करा सबट्रॅक्शन. सांगा मला किती आलं, 180 मायनस 45, 180 मायनस 45 सांगा फटाफट. 180 मायनस 45 किती आले, 135. ओके सो युअर आन्सर इज 135, युअर आन्सर इज 135. समजलं सगळ्यांना, युअर आन्सर इज 135. क्वेश्चन नंबर थ्री, एक सेकंड ना, क्वेश्चन नंबर थ्री, क्वेश्चन नंबर थ्री बरोबर, क्वेश्चन नंबर थ्री. एक सेकंड ना, गुड, समजलं सगळ्यांना. सोपं आहे की नाही, ए ए ए आणि काय तुमचं बघ. नाव यू गॉट द अँगल ए, तुम्हाला अँगल ए मिळाला या ठिकाणी. यू गॉट द अँगल ए, मेजर ऑफ अँगल ए या ठिकाणी तुम्हाला मिळाला. सो ए इज 135. नाव ए अँड बी आर अपोजिट अँगल, बघा अँगल ए. ठीक आहे, सो अँगल ए इज इक्वल टू अँगल बी, अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. वाय? बिकॉज दे आर अपोजिट अँगल. ओ ए म्हणजे काय, अपोजिट अँगल, विरुद्ध कोण आहेत ते. दे आर अपोजिट अँगल किंवा विरुद्ध कोण आहे. ठीक आहे, दे आर अपोजिट अँगल किंवा काय ते, दे आर अपोजिट अँगल, विरुद्ध कोण आहे. दफोर ए किती आहे, 135. दफोर अँगल बी इज इक्वल टू अँगल ए इज इक्वल टू किती आलं, दोघांचे माप किती आहेत, 135. किती आले, 135. समजलं, दोघांचे अँगल किती आलं, 135. तुम्ही जर उत्तर चेक कराल तर आय होप उत्तर सगळे आपली बरोबर आहेत. सो क्वेश्चन नंबर थ्रीचं आन्सर बरं काय, क्वेश्चन नंबर थ्रीचं आन्सर आहे. ओके चलो प्रगतीचा नेटवर्क जातोय का 10 वेळा. चलो नेक्स्ट क्वेश्चन, आता बी झाला तर राहिला आपला सी. यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ सी. हियर सी इफ यू सी
एंगल सी एंड एंगल बी दे आर करस्पॉन्डिंग एंगल, कोणते अँगल आहेत ते? करस्पॉन्डिंग एंगल. बघा पहिला माळा दुसरा माळा तुम्ही सांगितलं होतं, दे आर करस्पॉन्डिंग एंगल. देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू अँगल बी बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग एंगल. कोणते अँगल आहेत? दे आर करस्पॉन्डिंग एंगल. मी पूर्ण स्पेलिंग लिहत नाही, दे आर करस्पॉन्डिंग एंगल. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? संगत कोण आहेत? काय आहेत ते? संगत कोण आहेत? ठीक आहे, संगत कोण आहे? संको म्हणजे संगत कोण आहेत ते. देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू, अँगल सी इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू किती आले? 135. युअर आन्सर इज 135. युअर आन्सर इज 135. गेटिंग? समजलं सगळ्यांना? हां, एक सेकंड. हा मी शॉर्टकट मारतो, मला शॉर्टकट मारायचे नाही. तर येस, बोल, कोणाचा आहे? समजलं सगळ्यांना? आवाज येत नाही माझा? प्रगती आवाज येतोय का? प्रगती, क्वेश्चन नंबर थ्री ओव्हर. क्वेश्चन नंबर थ्री ठिकाणी झालं. ए बी सी वी हॅव फाइंड आउट फाउंड आउट. क्वेश्चन नंबर फोर करायचा का? स्टार वाला आहे तो तुम्ही करा. चला मी तुम्हाला देतो सोडवायला. क्वेश्चन नंबर फाईव्ह मी सांगतो तुम्हाला करून. क्वेश्चन नंबर फाईव्ह स्टार वाला मी पण तुम्हाला सोडून देईल, पण तुम्ही पण प्रयत्न करा. गेट इट? मी तुम्हाला सर्व सोडून देऊ शकतो, बट यू शुड ऑल्सो ट्राय. सो लास्ट क्वेश्चन काय? क्वेश्चन नंबर फाईव्ह बघा, 2.1 चा क्वेश्चन नंबर फाईव्ह. सो व्हॉट इज द क्वेश्चन? बघा प्रश्न काय आहे. रेषा ए बी आणि सी डी समांतर आहेत. बघा ही रेषा जी आहे ना, रेषा ए बी आणि रेषा सी डी काय समांतर रेषा आहेत. पी क्यू, पी क्यू काय आहे? त्यांची छेदिका आहे. बघा रेषा पी क्यू काय, त्यांची छेदिका आहे. तर तुम्हाला मापा काढायचे ए आर टी, सी टी क्यू, डी टी क्यू, पी आर बी. गेटिंग? परत रिपीट करतो क्वेश्चन काय. क्वेश्चन बघा, क्वेश्चन आधी काय लक्षात घ्या. फर्स्ट थिंग, कुठलंही काही करायचं आधी, द फर्स्ट थिंग इज दॅट यू शुड रीड द क्वेश्चन. आधी तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे, तू कुठलाही विषय असू द्या. ओके, लेट इट बी एनी सब्जेक्ट. सो दॅट इज द मेथड ऑफ स्टडींग. एक मेथड असते स्टडींगची, प्रत्येकाची वेगळी असते, प्रत्येकाची वेगळी मेथड असते. बट जनरल मेथड, द क्वेश्चन यू शुड रीड फर्स्ट. काही असू द्या, तुम्हाला येतं नाही येतं तो दॅट पार्ट इज डिफरंट, बट यू शुड रीड द क्वेश्चन व्हेरी वेल. आधी छान पैकी म्हणजे एक व्यवस्थित प्रश्न वाचून घ्यायचा, मग आपण बघायचं काय पाहिजे. नंतर काय होतं, कधी प्रश्न वाचत नाही आपण, उत्तर शोधत जातो आणि मग आपल्याला कळतं अरे हे नव्हतं विचारलं, येतो आहे पूछा नाही था. ओके, दॅट वॉज नॉट आस्क्ड. चलो, सो लाईन ए बी, लाईन ए बी अँड लाईन सी डी आर पॅरेलल. सो लाईन ए बी अँड लाईन सी डी आर पॅरेलल. देन पी क्यू इज अ ट्रान्सवर्सल, दिस लाईन पी क्यू इज अ ट्रान्सवर्सल. सो यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ दिस अँगल्स ए आर टी, सी टी क्यू, डी टी क्यू अँड पी आर बी. गेटिंग? चलो, सो विल सॉल्व. आपण ही एकच स्क्रीन ठेवूया, माझ्याकडे जागा वापरता येईल आपल्याला जागा. चलो, क्वेश्चन नंबर वन ए आर टी. बघा क्वेश्चन नंबर वन ए आर टी स्क्रीनवर लक्ष आहे तुम्हाला. सो यू हॅव गिव्हन वन अँगल. तुम्हाला कोणता अँगल दिलाय? मेजर ऑफ अँगल सी, मेजर अँगल. विच अँगल इज गिव्हन? मेजर अँगल बी आर टी, मेजर अँगल बी आर टी, मेजर अँगल बी आर टी इज 105. मेजर अँगल बी आर टी इज 105. इट इज गिव्हन. बरोबर, आपण दिलेले आहे किंवा गिव्हन. ठीक आहे, दिलेले आहे. मराठीमध्ये दिलेले आहे. ओके, नाव यू हॅव टू फाइंड द अँगल ऑफ ए आर टी सी. You have to find the measure of angle ART. Baga ART kadaycha. If you see this ART and BRT, ART and BRT are linear pairs, angles in linear pair. Therefore, what you'll write? Measure angle ART. Similar hai, fakte thoda sa vaad lete. Measure angle ART plus measure angle BRT is equal to kiti yanar sanga mala? Kiti yanar? येस सिमरन, कितना आएगा बताओ सिमरन, फास्ट सिमरन, फास्ट सिमरन, आर यू देयर? सिमरन आएगा पण? येस सिमरन, टेल मी द आंसर. मेजर अँगल ए आर टी प्लस मेजर अँगल बी आर टी इज, येस सिमरन बोल.
इज इक्वल टू 180, इज इक्वल टू 180, बर 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 आवाज नको करू, खूप आवाज गोंधळ होतो. सो इज इक्वल टू 180. व्हाट इज द रीजन, व्हाट इज द रीजन अँगल्स इन लिनियर पेयर, लक्ष द्या, अँगल्स इन लिनियर पेयर, सॉरी पेयर, अँगल्स इन लिनियर पेयर मराठीमध्ये म्हणणार रेषीय जोडीतील कोण. काय म्हणा तुम्ही? रेषीय जोडीतील कोण, रे जो को, रेषीय जोडीतील कोण. आता सबट्रॅक्शन करा. ओके, ए आर टी इज व्हॉट, ए आर टी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, सो यू हॅव टू फाइंड द माय ए आर टी, यू हॅव टू फाइंड द ए आर टी, ए आर टी प्लस बी आर टी इज 105, बी आर टी इज 105. ओके, बी आर टी इज 105. नाव आता काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. यू हॅव टू सबट्रॅक्ट द 180. माझ्याकडे जागा मी प्रयत्न करतो, कुठे लिहू कुठे लिहू कुठे लिहू. ओके, याच्यानंतर इथे लिहितो मी, सॉरी. देअरफोर मेजर अँगल ए आर टी, मेजर अँगल ए आर टी इज इक्वल टू 180 मायनस 105. करा सबट्रॅक्शन करा, चला पटकन आणि फास्ट आन्सर पाठवा मला. 180 मायनस 105, सबट्रॅक्शन करा, आन्सर सेंड करा फास्ट. किती आलं? 180 मायनस 105, युअर आन्सर इज 95. युअर आन्सर इज 95, नाही 95, नाही सॉरी, किती येतं? 75. बरोबर, किती आन्सर आहे? आन्सर इज 75. कोणी पाठवलं आन्सर? 75, येस, बरोबर, युअर आन्सर इज 75. ओके, समजलं सगळ्यांना? उत्तर पाठवून देऊ तुमचं क्वेश्चन नंबर 5-1. सो क्वेश्चन नंबर, क्वेश्चन 5-1 बघा, आलं का उत्तर सगळ्यांना? आलं का बघा ग्रुपवर उत्तर, आली का सगळ्यांना? आली असेल माझ्या मते. गेटिंग? सगळ्यांना उत्तर आली ग्रुपवर? बघा बरं, चेक करा फटाफट, नाही तर परत काय होतं की मी पाठवतो. चलो, देन सी टी क्यू. ओके, देन यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ सी टी क्यू, देन यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ सी टी क्यू, फाइंड द व्हॅल्यू ऑफ सी टी क्यू, सी सी टी क्यू, राईट. सो सी टी क्यू अँड ए आर टी, सी टी क्यू अँड ए आर टी आर करस्पॉन्डिंग अँगल्स. सो अँगल सी टी क्यू बरोबर, अँगल सी टी क्यू अँड अँगल ए आर टी, ओके, विच अँगल, कोणत्या अँगल्स आहेत? दे आर करस्पॉन्डिंग अँगल, सी ए, सी ए मीन्स करस्पॉन्डिंग अँगल. मराठी मध्ये त्याला म्हणूया आपण संगत कोण. काय म्हणून त्याला? संगत कोण. ओके, संगत कोण, संको किंवा संगत कोण. दफोर ए आर टी आताच काढला, दॅट इज 75. दफोर सी टी क्यू, अँगल सी टी क्यू इज इक्वल टू अँगल ए आर टी, अँगल ए आर टी किती आलं रे? 75. ओके, सो दिस इज युअर 75, अँगल 75. बुक डोकं लावायचं काम नाही, ते फक्त यू हॅव टू फाइंड की तुम्हाला रिलेशन्स जोडवायचं, कुठे कुठे नेमकं काय आहे. गेटिंग? चलो आन्सर पाठवतो फर्स्ट, का नाही आणखी पुढचं आपल्याला आहे. सो विल सॉल्व. चलो नेक्स्ट काय तुम्हाला? डी टी क्यू, वेर इज डी टी क्यू? DTQ. See this one, DTQ. If you see this DTQ and here BRT, DTQ and BRT are corresponding angles. So angle DTQ, DTQ is equal to angle BRT, angle BRT. Which angle? Same, corresponding angles. Okay, CA, corresponding angles. म्हणजे काय रे? संगत कोण. मराठीमध्ये काय म्हणाला? संगत कोण. दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स. देअरफोर बी आर टी इज, बी आर टी इज 105, देअरफोर डी टी क्यू इज ऑल्सो 105. देअरफोर अँगल डी टी क्यू इज इक्वल टू अँगल बी आर टी, इज इक्वल टू 105. किती आलं? 105. गेटिंग? स्कॉल डाऊट याच्यामध्ये?
जोर उत्तर पाठवली बघा तुम्हाला. लास्ट क्वेश्चन इज, लास्ट क्वेश्चन ऑफ दिस 2.1 इज हियर पी आर बी. वेर इज पी आर बी? पी आर बी. सो पी आर बी, इफ यू सी दिस पी आर बी एंड ए आर टी अपोजिट एंगल सेट, राइट? सो एंगल पी आर बी इज इक्वल टू एंगल ए आर टी, इज इक्वल टू एंगल ए आर टी. काय झाले? अपोजिट एंगल म्हणजे विरुद्ध कोण झाले? विरुद्ध कोण सारखे असतात. ओके, सो अपोजिट अँगल्स विरुद्ध कोण, अपोजिट अँगल्स विरुद्ध कोण, अपोजिट अँगल्स म्हणजे काय तुमचे विरुद्ध कोण झाले. दफोर पी आर बी इज इक्वल टू, दफोर अँगल पी आर बी इज इक्वल टू अँगल ए आर टी इज इक्वल टू किती आलं तुमचं 75, इज इक्वल टू 75, किती आलं 75. गेटिंग? यस प्रगती बोल.